ए फेणे कोण आहेस तू? मी आपण व्यासपीठावरती बोलूया. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांना या. तुम्हाला दोघांना हा पिक्चर का करायचा होता? एक प्रत्येकाची ना एक समज असते एका वेगवेगळ्या वयातली त्याचा एक हिरो शोधण्याची. आम्हाला एक जाणवलं की फास्टर फेणे हा आमच्या बालपणात आम्ही वाचलेला आमचा तेव्हाचा हिरो होता. आणि आता थोडा मोठा झाल्यानंतर आम्हाला जाणवलं की त्या वयोगटातल्या त्या मुलांना त्यांचा हिरो कुठेतरी कमी पडतोय किंवा नाहीच आहे. तर तो लोकांपर्यंत या तरुण पिढीपर्यंत पोचावा हा पहिला हेतू. आणि तो सुपर हिरो नसून तो त्यांच्यातलाच हिरो आहे जो त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने त्यांच्यातनंच आलेला असावा जो त्यांना प्रेरणाही देतो कारण तो सामान्य आहे आणि जो हिरोईक गोष्टीही करतो असा मुलगा असल्यामुळे आम्हाला वाटलं तो खरं आजच्या काळातला परफेक्ट हिरो आहे. भिंतीवर चिकटणं किंवा हवेत उडणं या सुपर पॉवर्स ह्या एक काल्पनिक सुपर पॉवर्स आणि ह्या सिनेमापुरत्या ठीक आहेत. पण मुलांना खरोखरचा त्यांचा हिरो द्यायचा आहे तर त्याला असा केला पाहिजे की त्याच्यातही सुपर पॉवर्स असल्या पाहिजेत जे त्यांना त्यांच्याही करता येऊ शकतील. आणि जे फास्टर फेनेतली सगळ्यात मोठी खासियत तू काहीतरी 3 C सांगतोस ते जरा आम्हाला सांगा. त्याचे 3 C आहेत क्युरिओसिटी क्रेझीनेस आणि कम्पॅशन. आपण सगळ्या तरुण मुलांमध्ये पाहतो की या 3 एलिमेंट त्यांच्यामध्ये भरपूर असतात. त्यांना उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीची. त्यांच्यात एक प्रकारची सहवेदना असते की एखादी गोष्ट जर वाईट घडली तर त्याच्याबद्दल ते फार इन्स्टंट पटकन रिॲक्ट होतात की अरे हे फार वाईट घडतं हे थांबवलं पाहिजे किमान त्यांची ती इच्छा असते. आणि तिसरं म्हणजे त्यांच्यात एक क्रेझीनेस असतो एक वेडेपणा असतो कारण त्यांनी आयुष्याची सगळी अंग कदाचित तोपर्यंत पाहिलेली नसतात. आपण जे सिनेमे पाहतो त्याच्यात गुन्हेगारांचं प्रचंड उदत्तीकरण केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे त्या मुलांवर ती मुलं जो सिनेमा पाहतात त्यात त्यांना वाटतं की अरे हा जो आहे ना हा गोळ्या घालतो लोकांना हा खरं तर हिरोच आहे. पण तो हिरो नाही आहे. तो त्या काळचा कदाचित विलन असू शकतो. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या आजच्या सभोवतालच्या काळाला काय रिस्पॉन्स देता येईल आपल्याला आजच्या कामातनं हा विचार जेव्हा आम्ही केला तेव्हा असं वाटलं की असा एखादा हिरो येणं गरजेचं आहे का ज्याला कुठलंही पॉलिटिकल बॅकिंग नाही आहे ज्याच्याकडे कुठलीही मोठी फौज नाही आहे ज्याच्याकडे कुठलीही अशी पॉवर नाही किंवा त्यांनी हात केला तर त्यांना काहीतरी जाळं बाहेर आलं किंवा त्यांनी डोळे मोठे केले तर आग आली असं काहीच नाही आहे. मग त्याच्याकडे कुठली अशी शक्ती आहे जी इथे खाली बसलेल्या सगळ्या मुलांमध्ये ती आहे त्याचं शिक्षण. मला असं वाटतं शिक्षण ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि आम्हाला असं वाटलं की आजच्या यूथला शिक्षणाची सुपर पॉवर कळण्यासाठी आम्ही फास्टर फेणे केला. आणि मला वाटतं की त्याला वास्तवाचा धागा पण होता. हो डेफिनेटली. मला हे सांगायला आवडेल की आपल्याला नेहमी असं वाटतं की 20 वर्षाचा मुलगा किंवा 25 वर्षाची मुलगी हे काय जगात बदल घडवणार. पण मला सांगायला आवडेल की या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही जो रिसर्च केला होता मध्य प्रदेशामध्ये व्यापम नावाचा जो घोटाळा झाला जो भारताला हादरवणारा शैक्षणिक घोटाळा आहे आपण त्याबद्दल नेटवर रिसर्च केला तर आपल्याला अक्षरशः डोळे खाडकन आपले उघडतील. तो अख्खा घोटाळा एका 20 ते 21 वर्षाच्या मुलांनी उघडकीला आणला. तो घोटाळा जवळपास 30 ते 40 हजार करोड रुपयांचा घोटाळा आहे. आणि तो एका अशा मुलांनी उघडकीला आणला ज्याला फक्त हे कळालं की आपली आई ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत ते वेल क्वालिफाईड नाही आहेत. इथे क्युरिओसिटी येते. बरोबर. दुसरा मुद्दा असा येतो की या फ्लोअरवर जे डॉक्टर काम करतायत त्यांच्याकडे बहुतेक पदव्याच नाही आहेत. इथे कम्पॅशन आली की त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. आणि त्याच्यानंतर क्रेझीनेस आला की हे मला माहिती आहे माझा जीव धोक्यात आहे पण तरीसुद्धा माझी तयारी आहे की मी सत्याच्या बाजूनी खरं शोधायला उभा राहील. मला असं वाटतं हे आजच्या तरुणाईचं फार मोठं यश आहे. आपल्या देशातला तो मुलगा आहे. आणि गमतीची गोष्ट अशी आम्ही जेव्हा रिसर्च केला तेव्हा सापडलं की या मुलाला ज्यांनी एवढा मोठा शैक्षणिक घोटाळा उघडकीला आणला त्याला सिक्युरिटी म्हणून त्याच्या सायकलच्या मागे फक्त एक हवालदार आहे सायकल घेऊन. ही आपल्या देशाने त्याला प्रोव्हाइड केलेली तेव्हा सिक्युरिटी होती. आणि तरीही त्या मुलांनी ते सगळं प्रकरण खोदून काढलं आणि त्यातनं अनेक लोकांना शिक्षा झाली. याच्या निमित्तानं तुम्हाला कोणती मूल्य सांगायची होती की ज्याच्यासाठी तो संघर्ष करतोय? तो सीन जो आम्ही आत्ता केला त्याच्या मागचा आमचा हेतू हाच होता की माहिती असूनही की आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याच्याबद्दल काहीतरी करून दाखवण्याची धमक ठेवणं हे सोपं नाही आहे. तर त्यासाठी उतरावं लागतं त्यासाठी वेळ द्यावा लागतो त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आणि मला वाटतं आजच्या आपल्या इतर व्यक्तांकडनं हे सगळंच हेच कळलेलं आहे आपल्याला की स्वतःचा एक सेल्फ अवेअरनेस असणं आणि तुमची सेल्फ कमिटमेंट असणं या दोन गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि ही मूल्यं मला वाटलं की फार गरजेची आहेत आजच्या तरुण पिढीला कळणं. पण नको त्याच्या डोकं खुपसणाऱ्या मुलाला आगाऊ म्हणायचं का? मला असं वाटतं ती थिन लाईन आहे
ज्याला आपण म्हणतो ना चौकस आणि आगाऊ याच्यामध्ये तो फरक आहे. एक्झॅक्ट तो फरक आहे आणि तो एखाद्या छोट्या चवनी पण तो बदलू शकतो. म्हणजे इथे मिळतात का आणि इथेच मिळतात का असं असतं ना. अहो ते आंबे इथे मिळतात का हे झालं चौकसपणा, आंबे इथेच मिळतात का हा झाला आगाऊपणा. तो आता आम्ही एक टेक्नॉलॉजिकली पण सिनेमाची एक स्क्रिप्ट लिहिली होती, तुम्ही जर बघितलं की तो CCTV फुटेज अक्वायर करतो, तर असं काही ते काही जादूचं त्याच्याकडे काही किल्ली नाही की ते CCTV फुटेज त्याच्या हातात येईल. तो कमांड प्रॉम्प्टमध्ये जातो, ज्याला MS-DOS अशी सिस्टीम म्हणतात, त्यात तो जातो आणि त्यातनं तो ते करतो. आता हे कळायला त्याला एक बेसिक ज्ञान त्याने अक्वायर केलेलं आहे, त्याच्यामुळे तो ते सगळं करतो. तर ते चौकस असल्याचं लक्षण आहे. तर मला असं वाटतं की तो चौकसपणा त्याचा शोधात फार गरजेचा आहे आणि आगाऊपणा तो पुण्यातच त्याची स्टोरी असल्यामुळे आगाऊ लोकांच्यातच तो आहे, त्यामुळे ती गंमत आहे. आणि अशी मुलं काही आगाऊ वाढूही शकतात सुरुवातीला. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही फास्टर फेने जेव्हा सुरुवातीला वाचायचो आणि त्यानंतर लहान असताना आणि अशा काही करामध्ये करायचो त्या आमच्या घरच्यांना आम्ही आगाऊ वाटलोही असो. मला असं वाटतं की मुलं आगाऊपणा करतील म्हणून त्यांना चौकस न होऊ देणं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की त्यांना एखाद्या वेळेला आगाऊपणा करू द्यावा आणि त्यांचं कुतूहल शमवावं. ते कुतूहल शमवण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने सुद्धा शमवता येतं. एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारू नकोस असं जेव्हा आपण ठामपणे सांगतो तेव्हा त्याची उत्सुकता डबल वाढते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग ती वेगळ्या मार्गाने शमवली जाते. मग या फास्टर फेणेचं जे माणूस पण तुम्ही ठेवलं ते माणूस पण नेमकं कशात आहे? मला असं वाटतं की त्याचं माणूस पण त्याच्या वेदनेमध्ये आहे. बरं, त्याची वेदना या सिनेमात कदाचित आलेली नाहीये, ती आम्ही जेव्हा कदाचित पुढचा भाग करू त्याच्यात ती वेदना येईल. पण त्याला एक वेदना आहे, त्याचा वेग जो आहे ती त्याची वेदना आहे. आणि ती का आहे हे तुम्हाला तो आम्ही तो सीन लिहिला आहे त्या फिल्ममध्ये आणि तो सीन आहे आज आपल्याकडे. आज आपण तो पाहू शकतो, सिनेमात नाहीये तो सीन. तुम्हाला लहान मुलांना वाटतं मोठे पराचा कावळा करतात, अरे पण तुमच्याशिवाय काळजी करण्यासारखं दुसरं काही नाही आमच्याकडे. आम्ही व्हिलन होतो पण तुम्ही सुखरूप राहताना तेवढं बस आहे. तू कशासाठी एवढी पळापळी करतोस? बाबांची आठवण येऊ नये म्हणून पळत असतो मी इकडून तिकडे. मी कोणालाच सांगता येत नाही, आईलाही नाही. तुझ्या वेगात तुझी धडाडी असं वाटायचं, त्यात तुझं दुःखही दडलंय. कमाल आहे तुझी फाफी. फाफी ही ओळख तुम्हीच दिलीत मला आजोबा. आणि हे सगळं सोडून निघून जा असं म्हणून ती ओळख तुम्हीच काढून घेत आहे माझ्याकडून. तुझी ओळख तुझ्या जीवापेक्षा मोठी नाही आहे आणि हे तुला आत्ताच कळलं पाहिजे. मी माझ्या जीवाला जपत राहिलो ना तरी ओळख कधी पुसली जाईल कळणार सुद्धा नाही मला. तुझ्यासारखी पात्र सारखी सारखी सापडत नाहीत म्हणून जपावसं वाटतं तुला. जा तू हे सगळं सोडून. तुझी आठवण येत राहील मला फाफे. मला वाटतं या हा जो आत्ता सीन तुम्ही दाखवला जो नाही आहे चित्रपटात, मला आत्ता बघताना असं वाटलं की का नाही आहे. हा सीन नसण्यामागचं एक खूप मोठं कारण असं आहे की आम्ही सिनेमा शूटिंग केल्यानंतर एडिटमध्ये ठरवलं की या सिनेमाचे पुढे भाग झाले पाहिजेत आणि ते करत असताना वेगवेगळे पहलू त्याचे तिथे वेगळ्या भागांमध्ये आपण ते उघडूयात आणि तेव्हा ते उघडूयात.
तर आज खास मी या कार्यक्रमासाठी सीन आणला, हा कुठे आम्ही टाकणार नाही आहोत सीन किंवा कुणालाही दाखवणार नाही आहोत. भाग दोन मध्ये कुठेतरी हे तुम्हाला बघायला मिळू शकतं. आणि या पद्धतीचा ड्रामा एका वेगळ्या पद्धतीने ज्या मनुष्याला किंवा ज्या मुलाला आपली ताकद कळली आहे त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्याच्यातनं रिस्पॉन्सिबल व्यक्ती कसं बनायचं हे कळणं हा त्याचा खूप मोठा प्रवास आहे. आणि कुठल्याही मला वाटतं पॉवर ही कुठल्याही पद्धतीची पॉवर असते ती आल्यानंतर जशी फेणेला त्या टप्प्यात फिल्मच्या ना त्याला एक ते धाडस त्याला कळलं आहे स्वतःचं. तो बऱ्यापैकी आत घुसला आहे त्या अख्ख्या त्या रॅकेटच्या आणि तो बऱ्यापैकी उघडून काढायला ते सगळं मला वाटतं तो सक्सेसफुल झालेला आहे. तेव्हा आजोबांकडनं कळणं की हे सगळं जरी तू केलं असशील तरी तुला कळलं पाहिजे की तुझी रिस्पॉन्सिबिलिटी खरी काय आहे, म्हणजे तुला आम्ही का जपतोय. आणि प्रत्येक पिढीचं ना या दोन पिढ्यांमधले वाद आहेत. सिनेमाच्या लेखनाच्या भाषेत एक फार इंटरेस्टिंग वाक्य आहे, किल युअर डार्लिंग्स नावाचं. म्हणजे तुम्हाला जे स्टोरीतलं सगळ्यात आवडतंय पण ज्यांनी कथा पुढे जात नाही ते पहिले काढून टाका. आणि ते लेखकाला म्हणजे अक्षरशः त्याच्या जीवावर ते मोठं दगड असतो तो की तो हे कसं काढायचं. आता ही वाक्य लिहिताना मला इतका आनंद झाला होता, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद त्यांनी तो परफॉर्म केल्यावर झाला, इतकं त्या दोघांनी ते अप्रतिम परफॉर्म केलं आहे. पण जेव्हा विषय आला की कथा पुढे जाते का बाबा यांनी, किंवा कथेतलं हे पझल जर आपण काढलं तरी सुद्धा चित्रपट पूर्ण होऊ शकतो का, तर तो होऊ शकतो. मग आपण हे पुढच्या भागासाठी राखून ठेवूया. तर त्यामुळे असं झालं की मग आपण ठेवूया याला, त्याची वेदनेची जोड देऊया आणि पुढे त्याला आणखीन काहीतरी गमतीशीर करूया. की मगाशी तू म्हणालास की शिक्षण क्षेत्रामधला भ्रष्टाचार हा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, तर तोही या सीनमध्ये जो बसमधला सीन आहे त्याच्यात आहे. आणि दुसरं म्हणजे एका बाजूने हा आपला हिरो आहे तो लोकांना आवडतो, पण दुसऱ्या बाजूने तो व्हिलन जो आहे तो पण लोकांना आवडतो. आता मला सांगा की हिरोपेक्षा जर व्हिलनच लोकप्रिय झाला तर फसलो ना आपण. मला एक छोटं उदाहरण देतो, आपण एक नवीन कोरा शर्ट घातलाय एकदम पांढरा करकरीत आणि त्याच्यावर एक काळा डाग पडला, आपलं पहिलं लक्ष कुठे जातं? हो ना, काळ्या डागाकडे जातं. सिनेमाचं तसंच आहे, अख्ख्या सिनेमाच्या कथेमध्ये जो तुमच्या एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध आहे ना त्याच्या तुम्ही पहिले प्रेमात पडता. आणि मला असं वाटतं व्हिलन ही फार इंटरेस्टिंग शेड आहे लिहिण्यासाठी. मला लेखक म्हणून असं वाटतं की फार फॅसिनेटिंग आहे, कारण जसं आपण म्हणतो म्हणजे पु ल देशपांडे नेहमी म्हणायचं की आपण सगळ्या प्रकारच्या मनोवृत्तीचा अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की व्हिलन या मनोवृत्तीचा अभ्यास केला पाहिजे, समाज म्हणून त्याला विलन कोणी बनवलं याचा त्याहून मोठा अभ्यास केला पाहिजे. आपण ज्याला विलन म्हणतो तो नेमका विलन आहे का, आपण ज्याला हिरो म्हणतो तो नेमका हिरो आहे का, याचाही या निमित्ताने अभ्यास केला. आणि जो विलन असतो ना तो त्याच्या कथेतला हिरो असतो. ऍब्सोल्युटली. सो हे खूप समान कुठल्याही जगात तू बघणार कुठलीही गोष्ट आहे. सांगतो हे बसच का होती ती बस ना शहराभर फिरते, म्हणजे जेव्हा तो त्याला त्या बसमध्ये ट्रॅप करतो, खरं तो ट्रॅपमध्ये जातो आणि तो ट्रॅपमध्ये गेल्यानंतर ती बस अशी रात्रीच्या वेळेस जी खरं ती विलनच्याची वेळ आहे, म्हणजे आपण एक डार्कनेस म्हणतो तो डार्कनेस खरं ते विलनचा डार्कनेस आहे. त्या डार्कनेसमध्ये ती बस एकमेव अशी एक दिवा असलेली ती अशी रात्रभर त्या शहरात फिरते. सो बेसिकली त्याची शहरातली ती दहशत ही दाखवण्यासाठी आम्ही तो एका ट्रॅव्हलिंग बसमध्ये केला. दुसरी गोष्ट त्याचा वेग जो आहे ना त्याची दहशत पसरवण्याचा, कारण कुठेही पळून जाता येणार नाही किंवा कुठेही त्याला पळता येणार नाही फेणेला, कारण फेणेने तोपर्यंत ना दोन तीन ठिकाणांवरनं त्याची सुटका त्यांनी करून घेतलेली आहे. तर आता तो कुठेही जाऊ शकत नाही ह्याचाही विचार करून त्याने त्या बसमध्ये ट्रॅप केला आहे. तर मला वाटतं ना कुठेतरी ते सिम्बॉलिक आहे की एका विलनचा स्पीड जिथे फास्टर फेणेसारखा मुलगा पळू शकतो तिथे तो एका बसमधनं त्याच्या डबल वेगात त्याला तो नेतो आहे आणि त्याला त्याचं तत्त्वज्ञान सांगतो आहे. सो या ज्या दोन आयडियाज होत्या त्या मला वाटल्या बसमध्ये तो सीन करणं फार गरजेचा होता, रात्रीत करणं गरजेचा होता आणि तो अशा वेळेस करणं गरजेचं होता की इथे विलन फेणेपेक्षा मोठा होतो आणि तो कसा तोडून काढतो यासाठी हा सेटअप होणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत तो पोहोचवणं गरजेचं आहे की ह्याचा मूळ मुद्दा काय. तर शिक्षणात कुठेतरी मार खाल्लेला आणि शिक्षणाला दुय्यम समजणारा हा व्यक्ती आहे. आणि म्हणून मग शिक्षण कसं महत्वाचं, शिक्षलं काय पाहिजे, शिक्षण ही शक्ती कशी आहे हे सांगणारा फेणे महत्वाचा. एक्झॅक्टली. हे सगळं बनवतानाचा अनुभव कसा होता? मला एक सांगायला आवडेल की आपला ऑडियन्स जो आहे ना, म्हणजे हा समोर बसलेला प्रेक्षक आहे, हा प्रेक्षक आता इंटरनॅशनल झालाय. याच्याकडे जर 300 रुपये असतील तर तो म्हणतो की मला 3 ऑप्शन आहेत, मला ट्रान्सफॉर्मर्स पण बघता येऊ शकतो, मला सलमान खानचा सिनेमाही बघता येऊ शकतो आणि मला फास्टर फेणेही बघता येऊ शकतो. मग फास्टर फेणेमध्ये असं काय आहे जे या दोनपेक्षा त्याला बघायला आवडेल? बरं, याचा विचार आम्हाला नेहमी करावा लागतो. आणि तुम्ही मगाशी म्हटला तोच मुद्दा मला सांगायचा की विचार ह्याच्यासाठी करावा लागतो, कारण ही जी सगळी मुलं आहेत समोर बसलेली ही अजून 5 वर्षांनी हा सिनेमा जेव्हा बघतील ना
तेव्हा त्यांना हे जाणवलं पाहिजे की तेव्हा कुणीतरी मनापासून खोलवर विचार करून सिनेमा बनवला होता. भले आमचा सिनेमा त्यांना आवडो किंवा न आवडो, पण आमचा प्रयत्न हा त्यांच्या बघण्याला न्याय देणारा असला पाहिजे. मला वाटतं की ते फार गरजेचं आहे. आणि हे नक्की आहे की मराठी प्रेक्षक ना हा चांगल्या प्रयत्नाला न्याय देतो, आणि हे आम्ही सातत्याने बघत आलो होतो. आणि इतक्या वर्षांपासून आपण आपला मराठी सिनेमा हा मोठा का होत गेला, आणि आपले एक एक आपला जो इतिहास आहे मराठी सिनेमाचा एवढा का सुंदर आहे ह्याचं कारण असते आहे. म्हणजे मला तुम्हाला एक गमतीशीर किस्सा म्हणून सांगायला आवडेल, अगदी 2 मिनिटात सांगतो की सकाळी 7 ची शिफ्ट असते, 7 ते 7 असं त्याचं 12 तासाचं शेड्यूल असतं. 7 ला शिफ्ट सुरू झाली गोरेगावला. गोरेगावला रेल्वे ट्रॅकचे इथे सीन सुरू झाला. 7 ते 12:30 इथे सीन शूट झाला. त्याच्यामध्ये 30 ते 35 शॉट्स घेतले गेले. तिकडनं लोक वायू वेगाने म्हणजे अक्षरशः सुपरहिरो असल्यासारखी निघाली, आणि वरळीला एका मंदिरात आम्ही शूट केलं. ते शूट आम्ही केलं 1 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत. आणि रोलिंग लंच नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे कोणी जेवायचं नाही, तुझं काम झालं की तू जायचं आणि पोळी एक हातात तुला रोल केलेला मिळतो, ती खायची काम करता करता, त्याला रोलिंग लंच म्हणतात. ते करायचं 4:10 एक्झॅक्टली सगळी लोकं तिथून निघाली, कारण 4:20 उलटं ट्रॅफिक सुरू होतं. आणि जर आपण त्यात अडकलो तर पुढचा सीन होणार नाही. 4:10 तिथून निघून परत लोकं 7 वाजता गोरेगावला आली, 6 वाजता. आणि 6:30 ते 9:30 पुढचा सीन शूट झाला. आणि गिरीश कुलकर्णीचे जे दोन्ही महत्त्वाचे सीन आहेत हे त्या एका दिवसात शूट झालेले आहेत. आणि जो 8 पानी डायलॉग त्यांनी एका दिवसात एका दिवसात तो ते 8 पानी डायलॉग पाठ करून त्याचं परीक्षण करून त्यांनी केलं. आणि हा जे म्हटला ते जवळजवळ 160 ते 170 लोकांनी हे सगळं केलं. काय विचारलं कुठला शॉट आहे, लोक फक्त एवढं म्हणतात भागने का शॉट. हा फास्टर फेणे भाग 1 आहे, कारण की इसमे सिर्फ भागने के शॉट है. आज दिवसभर 12 तास सिर्फ भागने का शॉट फास्टर फेणे. जेव्हा ह्या चित्रपटाबद्दल आम्ही विचार केला होता तेव्हा याचासुद्धा विचार होता की फास्टर फेणेचं ॲक्शन सिक्वेन्स काय असणार आहे, कारण का एक ॲडव्हेंचर फिल्म आहे, एक थ्रिल फिल्म आहे. आणि या चित्रपटात याची फार गरज होती की ॲडव्हेंचर आणि थ्रिल आणि ॲक्शन हे कसं असणार आहे. फिल्मची जेव्हा स्क्रिप्ट रेडी झाली होती, आम्ही रिडिंग करताना सगळ्यांना समोर बसवलं आणि आम्ही पण समोर होता. सगळे सिक्वेन्सेस आम्हाला परफॉर्म करायचे होते. तो पहिल्यांदा ते सगळं ऐकून प्रचंड एक्साईट झाला, त्याला फार आवडलं ते. आणि मला आठवतंय तो म्हटला होता की अरे हे फार कमाल लिहिलं, हे करताना खूप मजा येणार आहे आणि हे करूच आहे आपण. शूटिंगचा पहिलाच दिवस असा होता की तिथेच स्टंट्सना सुरुवात झाली. म्हणजे मला असं वाटतं ह्यांनी मुद्दामच तसं प्लॅन केलं होतं शूटिंग आदित्यनी वगैरे प्लॅन करताना की पहिले 3-4 दिवसच इतके स्टंट्स करायला लावायचे की माझी भीतीच गेली पाहिजे, व्हर्जिनिटीच गेली पाहिजे स्टंट्सच्या बाबतीत. पहिलाच दिवस असा होता, पळत येतो छपरा, एका छपरावरनं दुसऱ्या छपरावर उडी मारतो. आणि कुठेतरी घसरतो, मग त्यानंतर छपरावरनं खाली उडी मारतो. अनफॉर्च्युनेटली आमचे एक फायटर होते ते इंजर्ड झाले, रूफटॉप वरून ते जंप करतात. आणि खरंच त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी होत्या, तरी शूटिंग थांबली नाही. आम्ही पर्वती पायथ्याला सगळी वस्ती आहे तिथे शूटिंग करत होतो पुण्यात. आणि असं होतं की कॅमेरा खूप लांब ठेवला होता आणि मला पळत येऊन एका छपरावरनं दुसऱ्या छपरावर उडी मारायची होती. त्यांनी व्यवस्थित तिथे ते सगळ्या गाद्या वगैरे ठेवल्या होत्या, पण तरीही इव्हेंच्युअली ते छप्परच होतं आणि त्यावर वरनं उडी मारायची इट्स अ लिटल स्केरी. मनोहर वर्मा आमचे ॲक्शन डिरेक्टर, ते लांबनं मला एनकरेज करत होते. आदित्य वगैरे सगळे युनिटमधले लोक ओरडत होते आणि म्हणते कमॉन आम्ही कमॉन यू कॅन डू इट. सगळ्यांनी जल्लोष केला, खूप जोरात टाळ्या वाजवल्या, चिअर केलं. तर मला असं वाटलं हे स्पिरिट आहे फास्टर फेणे या सिनेमाचं. मोस्ट ऑफ द स्टंट्स यासाठी ॲक्च्युली अमेयने ट्रेनिंग घेतली होती. रोज सकाळी ते जायचे मनोहर वर्माकडे आणि
ट्रेन करायचे. हे एक वेगळं पर्व आहे माझ्या आयुष्यातलं, कारण की ह्या गोष्टी ज्या मी कधी केल्या नाहीत किंवा ज्या टाळल्या त्या सगळ्या गोष्टी मला या सिनेमाच्या निमित्ताने करायला लागल्या. नंतर एक हॉस्पिटलमध्ये ऍक्शन सिक्वेन्स आहे आणि प्रत्येक ऍक्शन सिक्वेन्सला एक लॉजिक आहे, म्हणजे उगाच ऍक्शन म्हणून नाही आहे. फेने फिजिकली वीक आहे आणि त्याच्या पुढे चार शक्तिशाली लोक आहेत. फिजिकली पॉवरफुल लोकांना वन ऑन वन कितपत हँड टू हँड कॉम्बॅटमध्ये मॅच करू शकेल ही हा डाऊट होताच, आणि आम्हाला हे माहिती होतं की ते दाखवूनही चालणार नाही आहे, आणि त्यामुळे त्याची ॲक्शन सिक्वेन्सेस तेवढे स्मार्ट डिझाईन करून ते स्मार्ट वाटलेही पाहिजे. वी हॅव टू सी द फाईट दॅट अमेय शुड पॉसिबिलिटी दॅट ह्यूज मॅन ही शुड हिट. प्रत्येक सिक्वेन्सच्या आधी आम्ही भेटायचो, आम्ही काही डिस्कस करायचो की सिक्वेन्स काय पद्धतीने बिल्ड करावा आणि त्यातले स्टंट काय असावेत हे मनोहर वर्मा त्यांच्या आयडियाजमधनं क्रिएट करायचे. वी वर नॉट युजिंग दॅट की अमेझ हिटिंग ब्लो पंचेस नो आय स्पीड टेन्शन आहे घे घे हे इम्पॉर्टंट फुटेज आहे. आय एम स्पीचलेस. तुमचं नाव बदललं आहे फ्राइटेंड फेने. नाही पास हो गया. सेटवर आल्यानंतर ना एक सेटची एनर्जी असते की आपण सीन शूट करत असतो. मनोहर वर्मा जेव्हा यायचे तेव्हा ती एनर्जी कुठेतरी 10 फोल्ड वाढायची, कारण ते ज्या पद्धतीने एक सगळा त्यांचा लवाजमा घेऊन यायचे आणि मग जे आरडे ओरडे धमाल करत असे एक अख्खा युनिट्सची एनर्जी बूस्ट करायचे. आय विल टेल यू वन थिंग, आय हॅव नेव्हर सीन द एंटायर युनिट वर्क सो मच बिकॉज ऑफ द ॲक्शन सीन. सब काम करे ते रोही बॉक्सेस उठा के फेक रे. एक किस्सा असा होता, आम्हाला झाडावर चढायचं होतं. आम्ही पहिल्यांदा आठवते मला घेऊन गेलो आणि त्यांनी झाडं बघितली सगळी आणि तो म्हणला अरे हे ठीक आहे म्हणजे पॉसिबल आहे, मला फार अवघड वाटत नाही आहे. तिथे आम्ही त्याला म्हणलो थांब हे झाड नाही आहे, हे चुकीचं झाड बघतो, कम्प्लिटली वेगळं झाड आहे. आणि त्या झाडाच्या तिप्पट उंचीचं झाड एक वेगळं झाड होतं जिथे त्याला चढायचं होतं. मी बघितलं तर ते प्रचंड मोठं झाड होतं आणि ते सगळं हार्नेस आणि लावलं होतं आणि कसा बसा चढून मी त्या झाडावर गेलो. चार साडेचार तास मी त्या झाडावर एकटा बसून होतो. जे काही आपल्या नॅचरल गोष्टी असतात त्या कुठल्याही करता न येणं, पाणी वगैरे मला असं दोरीने पाठवत होतं, त्याला खाली उतरून परत चढवणं हे अशक्य होतं आणि त्यांना त्यालाही ते करायचं नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं की मी वरच बसतो आणि जवळपास तो 8 तास त्या फांदीवर 30-1 फुटाच्या हाईटवर आम्ही वर बसलेला आहे आणि वरनं तो सगळ्यांकडे खाली बघतो आणि आम्ही खाली सगळे जमून त्याचं एक त्याला मोटिवेट करत होतो, त्याला बूस्ट करत होतो. म्हणजे पुन्हा हे सगळं करताना रिसोर्सेस कमी असतानाही ऑथेंटिसिटी देणं, त्यातला अस्सलपणा खरेपणा देणं हे काम तुम्ही केलं. एक आता मला खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, सद्भावनेचा विजय होताना तुम्ही का दाखवलात? फास्टर फेणेच का जिंकतो? कारण एक फार छान म्हण आहे की सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही. तर मला असं वाटलं की फास्टर फेणे ते आहे की तो खऱ्याच्या बाजूने आणि खरं जे आहे त्याला अनंत अडचणी येऊ शकतात, त्याला त्रास होऊ शकतो, त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, पण ते शेवटी जिंकायला हवं. कारण सर्वसामान्य माणूस जो आहे त्याच्याकडे फक्त खरं आहे, त्याच्याकडे दुसरं काय आहे.
आणि सिनेमा ज्यांनी पाहिला आहे त्यांना हे कळेल की फास्टरपणे एका सर्वसामान्य वडिलांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतो. तो स्वतःचा वैयक्तिक त्याचा लढा नाही येतो, तो एका मुलासाठी लढा आहे ज्याचे वडील अतिशय सर्वसाधारण घरातून आलेले आहेत, ज्यांना ते करता येत नाही त्यांच्यासाठी तो करतो. ते कंपॅशन आहे, ते कंपॅशन ॲब्सोल्युटली, आणि ते गरजेचं आहे फार. सद्भावनेच्या विजयामधला इतका विश्वास तुम्हाला कशातून येतो दोघांनाही? एक होप कुठेतरी दिसते दरवेळेस मला वाटतं, आणि ते तरुण पिढीत तर खूप दिसते. कारण आम्हाला असं नेहमी वाटतं की एक पॉवर प्रत्येकाच्या हातात वाढत चालली आहे, इन्फॉर्मेशनची आणि माहितीची पॉवर जी आज आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याचा योग्य उपयोग करण्याची संधी पण आज सगळ्यांना आहे. त्यातनं ना आपलं काहीतरी खूप चांगलं घडू शकतं आणि काहीतरी भयंकर छान आपल्याला बघता येऊ शकतं पुढे, ह्याची कुठेतरी आम्हाला दोघांनाही आणि आमच्यासारख्या इतरांनाही ती होप आहे. तर मला वाटतं ही जी होप आहे ना, ही होप आम्हाला सतत जिवंत ठेवत राहण्यासाठी सिनेमा हे माध्यम खूप महत्त्वाचं वाटतं. कारण त्यातनं संगीत आहे, त्यातनं कला आहे, आणि या पद्धतीने जेव्हा आपण कुठली तरी होप देतो प्रेक्षकांकडे तेव्हा ते घरी घेऊन जातात ती आणि ती वाढवतात. त्या बात आहे, मला वाटतं तुम्ही फारच छान मांडणी केलीत. मला या चित्रपटामधून जो एक महत्त्वाचा भाग जाणवला होता तो हा, आपल्या समाजामध्ये एक वहिवाट आहे, ती वहिवाट आहे की रोल मॉडेल न करता देव बनवणं. पण तुम्ही अनुकरणीय व्यक्ती म्हणजे रोल मॉडेल आणि आयडॉल म्हणजे दैवतीकरण ह्याचा तोल खूप छान सावर दाखवलात, आणि ते मला या चित्रपटाचं खूप महत्त्वाचं असं वैशिष्ट्य वाटतं.